नमस्कार, मी प्रियंका, न्यूज 24 सह्याद्रीच्या या विशेष पर्वामध्ये तुमचं स्वागत. प्रेक्षको, ठिकठिकाणी सध्या गणरायांचं आगमन झालेलं आहे आणि गणरायांच्या पाठोपाठ काल गौराईंचंसुद्धा आगमन झालेलं आहे. नगर शहरामध्ये अगदी उत्साहात याचं स्वागत केलं जातं गौराईंचं. याच पार्श्वभूमीवर न्यूज 24 सह्याद्रीच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि SG कायगावकर ज्वेलर्स. या कार्यक्रमात मीनाक्षी कुलकर्णी यांचं कुटुंब आपल्यासोबत सहभागी झालेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यापूर्वी त्यांचा हा देखावा पाहूयात. या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी गौराईंची आरास केलेली आहे. खूप सुंदर सजावट केलेली आहे. खूप साऱ्या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर या भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव आपण यावर्षी साजरा केलेला आहे आणि त्याचीच थीम त्यांनी या गौरी गणपतीच्या सजावटीसाठी ठेवलेली आहे. अगदी आपण पाहू शकतो आझादी का अमृत महोत्सव हा बोर्ड इथे पाहायला मिळतो आहे. तसेच फार 1947 ते 1957 कालखंडापासूनची जी जुनी नाणी होती या ठिकाणी त्यांनी संग्रहित केलेली आहे आणि ती सगळी नाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच जणू या गौराईंच्या देखाव्यामध्ये साक्षात उतरवल्याचं आपल्याला दिसत आहे. आपण आता त्यांच्याकडे जाऊयात. नेमकी त्यांनी ही गौराईंची सजावट कशी केली आहे हे आपण पाहूयात. आपल्यासोबत कुलकर्णी परिवारातील अर्चना कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. त्यांच्यापासून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. नमस्कार, तुमच्या सगळ्या कुलकर्णी परिवाराचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. आज गौराईंचं काल आगमन झाले, आज पूजनाचा दिवस आहे. तर 2 वर्ष कोरोनाचे निर्बंध होते आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्या फॅमिलीला हा सण कदाचित साजरा करताही नसेल आला, यावर्षी साजरा करता येतोय तर कसं वाटतंय? खूप छान वाटतं आहे. कोरोनाच्या काळात आम्ही पुण्याहून इथे येऊ शकलो नाही, मी पुण्यात असते, पण आता परत सगळे एकत्र आलेलो आहोत आणि जल्लोषात साजरा करायला मिळतो ह्याचा मनापासून आनंद आहे. अच्छा, ही अमृत महोत्सवाची थीम तुम्ही ठेवलेली आहेत, तर वेगवेगळे देखावे आम्ही पाहिलेत, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या थीम ठेवतात, मात्र तुम्ही हाच देखावा का ठेवला आहे? देव मस्तकी धरावा, अवघा हल्ला कल्लोळ करावा असं समर्थ सांगून गेलेत आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस महालक्ष्मीच्या उत्सवाला तयारी आम्ही सगळेजणं मिळून करतो, कारण देवाचे वैभव वाढवावे. आपलं वैभव जसं वाढतं तसं देवाचंही वैभव आपण वाढवलं पाहिजे असं म्हणतात आणि म्हणूनच हा उत्सव आम्ही सगळेजण खूप एकत्रित येऊन आनंदीपणे साजरा करत असतो. तर यावर्षी सासऱ्यांनी असा विचार मांडला की देशाला 75 वर्ष पूर्ण होतात आहेत तर त्याच्यावर आपल्याला काही करता येईल का, आणि मग विचार करत असताना आमच्या सगळ्यांच्या असं मनात आलं की आमच्याकडे फार पूर्वापारपासून नाण्यांचा संग्रह आहे.
सासऱ्यांच्या वडिलांनी म्हणजे आजसासऱ्यांनी तो सांभाळला, सासऱ्यांनी जपला, तर यानिमित्ताने आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर 2022 पर्यंतची जी नाणी आहे ती सगळी मांडावीत. त्यानिमित्ताने मुलांनाही कोणकोणते धातू पूर्वी वापरले जात होते, आत्ता वापरतात, किंवा नाण्यात कसा बदल होत गेला, आकारात कसा बदल होत गेला, चित्रांमध्ये काय काय फरक पडला, हे सगळं मुलांसमोर येईल आणि सगळ्यांनाच आपल्याकडे दर्शनाला येणाऱ्यांनाही हा सगळा आमचा खजिना जो आहे तो पाहता येईल असं वाटलं. आणि म्हणून देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आमच्याकडे आहेच संग्रह, 75 वर्षापासून आधीचेही काही नाणी उपलब्ध आहेत, तर म्हणून तो मांडावा असं वाटलं आणि म्हणून आम्ही ही थीम केलेली आहे. आणि गौराईच्या साड्यांपासून तर सगळीकडे हा ही थीम मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही गौराई पण सगळे त्याच थीमनुसार तयार झालेले आहोत. खूप उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, त्यांनी जे केलंय त्याचं कौतुकही निश्चित आहे, मात्र ते खूप सुंदरही दिसतंय. रांगोळीतही आम्ही आज स्वातंत्र्य देव्याई नमः असं एक यावेळेस ॲड केलंय. दरवेळेस महालक्ष्मी नमः असं आपण लिहितो, पण महालक्ष्मी आपण बसवू शकतोय कारण आपण स्वातंत्र्यात जगतो आहोत, आणि म्हणून यावेळेस ते पण एक ॲड केलं होतं. किती वर्षांपासून तुम्ही या महालक्ष्म्यांचं स्वागत करताय? तर माझ्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. 21 वर्षापासून करतो आहोत, म्हणजे मी 21 वर्षापासून करते आहे. त्याच्या आधीपासून सासूबाई, त्यांच्या सासूबाई असं वंश परंपरागत सुरू आहे. आता कुलकर्णी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासोबत आहेत. मला सांगा आजी की या गौराईंचा स्थापना करण्यामागं नेमका उद्देश काय आहे? त्याची कहाणी आहे. एका राजाच्या 2 राण्या असतात, एक आवडती आणि एक नावडती. पण त्या नावडतीला रोज शिळं वगैरे खायला द्यायचा, रानात पाठवायचा. पण तिला एक दिवस देवकन्या नागकन्या भेटतात, तर त्या तिला प्रार्थना करायला सांगतात, महालक्ष्मीची पूजा करायला सांगतात. मग तिला ते एकदम सुख प्राप्त होतं. मग त्याची ती चिमादेवराणी जी असली आवडती, तर ती चिमाराणी तिला म्हणते की तू अशी कशी झाली एकदम? तर ती म्हणते तुला काय करायचं आहे? मी महालक्ष्मीचं व्रत केलं. ती म्हणे कसलं व्रत करतीन, काय करती? म्हणे उगी खोटं नको बोलू. तर मग ती चिमादेवराणीला हे करती, तर त्या राणीला देवी शाप देती की तुला आता सगळं असं होणार आहे आणि मग तुझं अर्धांग बेडकाचं होईल आणि अर्धांग मनुष्याचं राहील. तू एकदम अक्राळ विक्राळ राक्षसिणीसारखे दिसतील आणि किंचाळत चालशील. तर ती तशीच एक दिवस राजाच्या समोर जाते. राजा म्हणतो ही कोण आली आहे? तर ती पाटमाधवराणी तिला त्याला सांगते की तुमची आवडती राणी आहे ती. तो म्हणतो ती अशी कशी झाली? नाही म्हणे ही डाकी नाही. तर तो राजा म्हणतो तिला हकलून द्या. मग शिपायांना सांगितल्यावर तिला हकलून देतात. ती अशीच जाती. मग तिला एक दिवस रात्री म्हातारी भेटती. मग ती म्हातारी म्हणते का गं बाई तू अशी झाली? ती म्हणते मला राजाने हकलून दिलं आहे. मग तुला कशासाठी हकलून दिलं? म्हणे ती आता आवडती झाली आहे तिची, तिच्याकडे पैसा आला आहे, तिच्याकडे सुख आलं आहे. मग आता मला सगळं त्यांनी हकलून दिल्यामुळे मी अशी मनात हिंडती आहे. तर मग ती म्हातारी तिला म्हणली तू पण महालक्ष्मीचं व्रत कर. ती म्हणे व्रत म्हणजे काय असतं? मग तिने सांगितलं अशी अशी पूजा करावी, तातू सापडला की तो घ्यावा, त्याची पूजा करावी आणि आनंदानं त्यांना गोडधोड करून जीव घालावं, म्हणजे मग ती प्रसन्न होते. आणि मग प्रसन्न झाल्यानंतर तुला पहिले दिवस आहे तिला राजा तुला रथात घेऊन जाईल. आणि तसंच होतं, मग तिला पण घेऊन जातात आणि मग त्या दोघीजणी मिळून दरवर्षी महालक्ष्मीचं व्रत करतात. अच्छा, काही ठिकाणी महालक्ष्म्या या पार्वतीच्या आपलं गणेशाच्या बहिणी आहेत, तर काही ठिकाणी पार्वती माता असं समजलं जातं. तुम्ही काय समजता? गौरी बहिणी आहेत, गणपतीच त्यांना घेऊन येतो ना, त्याच्यामुळे मग गणपतीच्या बहिणी म्हणूनच त्यांना हे केलेलं असतं. त्यांनी गौरी म्हणजे गणपतीच्या बहिणीच आहेत. पार्वतीचे रूप आहेत पण तरी गौरी म्हणजे गणपतीच्या बहिणी आहेत, त्याच्यामुळे तो त्यांना घेऊन येतो. सगळेजण असंच म्हणतात गणपती आला पण बहिणींना घेऊन आला आहे. तर काही दिवसांचे 5 दिवसाचे असतात ते गौरी गौरीबरोबर जातं, विसर्जन होतात. तर आमच्याकडे 10 दिवसाचं आहे, आनंद चतुर्दशीची पूजा वगैरे आहे आमच्याकडे, तर 10 दिवस आमच्याकडे गणपती राहतो. पूर्वी तुम्ही कशा पद्धतीने गौराईंचं आगमन करायच्या? तेव्हा काही वेगळी पद्धत होती का? आता काही बदलली आहे का? नाही, पहिल्यापासून असंच आहे. 3 दिवसांच्या वेळेला आमच्याकडचा मुहूर्त असतो. गोरज मुहूर्ताच्या वेळेला आम्ही महालक्ष्मींचे मुखवटे घेतो. दोघीजणी कोणीतरी घेतो आम्ही, जावाजावा सुना कोणीतरी घेतं. आणि मग ते तिथे जीवतीची पूजा करायची, देवाची पूजा करायची आणि तिला तुळशीजवळ घेऊन जायचं. आणि येताना मग दारात दोन्ही महालक्ष्मी एकमेकींना भेटतात. मग त्या एकमेकींना विचारतात काय वाजते? तर ते डुमडुम वाजंत्री वाजते असं म्हणायचं. मग दुसऱ्या विचारायचं तर सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी घरात येते. मग तिसऱ्यांदा विचारल्यावर ज्येष्ठाला कनिष्ठा भेटते असं म्हणायचं आणि ते मापुलांडून घरात यायचं. मग त्यांना सगळं घर दाखवायचं तसंच घेऊन. परत देवापाशी न्यायचं आपलं स्वयंपाकघर, वरच्या खोल्या काय असेल ते सगळं घरातलं दाखवायचं. सगळे कपाट वगैरे उघडून ठेवायचे, फ्रीज वगैरे उघडून ठेवायचं आणि त्यांना नंतर इथं आणून मग याच्यावर बसवायचं. आमच्याकडे पितळेच्या भांड्यावरच्या आहेत सगळ्या, एकावर एक भांडे मांडायचे, त्याच्यावर सुगड आणि त्याच्यात मुखवटा. तुम्ही कशा पद्धतीने या गौराईंच्या सजावटीसाठी यांना मदत केली?
मी थोडीफार करते मदत त्यांना येऊन, इथे राहायला इथे जवळच आहे, पण मी खूप आनंदाने येऊन त्यांना मदत करते, त्या पण मला सगळं ऍडजस्ट करून घेतात. तुमचा गौराईंचा अनुभव कसा आहे? काही एखादा सुखद अनुभव आहे का गौराईंच्या काळातला? गौराईंचा एके दिवशी मला स्वप्नात आलं मी तुझ्या घरी येईन म्हणाल्या, आणि मग त्यावर्षी माझे मिस्टर संगम दिला होते ना सर्व्हिसला, तर मग एक वर्ष तिकडं बसवल्या महालक्ष्मा, त्या स्वप्नात येऊन मला सांगितलं की मी तुझ्या घरी येईन, एवढा मोठा आशीर्वाद दिला त्यांनी. अच्छा, तुम्ही कशा पद्धतीने गौराईंचं स्वागत करता? स्वागत म्हणजे जसं मोठ्यांचं म्हणजे ठरेल किंवा आम्ही सगळेजण मिळून जसं ठरवू तसं मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडं आमचं नवीन ॲड करून त्याच्यामध्ये काहीतरी किंचितसा बदल करून मग आम्ही नव्या जुन्याचं संगम साधून बसवतो गौराई. तुम्ही काय मदत केली गौराईंची? मी सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या मला सांगतात की असं करायचं, ही ती माहिती मग आम्ही त्या पद्धतीने मदत करतो. आम्ही सगळे एकत्र राहून सगळी सजावट करतो, डेकोरेशन बनवलं सगळं आम्ही एकत्र मिळून बनवतो. कसं वाटतंय खूप दिवसांनी आता तुम्हाला सगळ्यांना सोबत साजरी करता येते? यावर्षी खरंच खूप छान वाटतंय, म्हणजे आमचं अख्खं कुटुंब छान एकत्र आहे. नाही तर मागे 2 वर्ष आम्हाला नव्हतं एकत्र येता आलं, तेव्हा खूप वाईट वाटलं. आम्ही मोबाईल फोनद्वारे एकत्र होतो पण तेव्हा अशी खूप रुखरुख लागलेली की आपल्याला नाही जाता आलं. म्हणजे आमच्याकडे आरत्या पण 1 तास वगैरे असं चालतात, खूप आरत्या असतात, तर तो सगळा उत्साही वातावरण आम्हाला मागच्या 2 वर्षात नाही अनुभवता आला. यावर्षी खूप खूप छान प्रकारे आम्ही तो अनुभव आनंद घेतला. आता तुम्ही तुम्ही म्हटलात की मी सगळ्यात लहान आहे, तर तुमच्या आजींनी कुलकर्णी आजींनी इतक्या दिवस हे गौराईंचं जतन केलेलं आहे, तर आजींबद्दल काय सांगताल तुम्ही? आजींबद्दल बोलायला खूप म्हणजे शब्द कमी पडतील आमच्याकडे, म्हणजे आम्ही कोणीही त्यांच्याबद्दल एवढं बोलू शकणार नाही, इतके शब्द कमी पडतील. त्यांनी जे काही आत्तापर्यंत केलं आहे, त्यांचे सॅक्रिफायसेस, त्यांनी जे काही सगळ्यांसाठी केली मेहनत घेतली ती खूप मोठी आहे, म्हणजे त्यांच्या एवढं कोणीच नाही करू शकणार. आमचं पूर्ण कुटुंब एकत्र आहे, ते फक्त काकू आणि काकांमुळे. इथे या भावनिक झालेल्या आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्या सुनबाईंकडे येऊयात. या गौराईंच्या तुम्हाला असा काही एक खास अनुभव आहे का? महालक्ष्मीच्या बाबतीत मी एवढंच एक सांगू शकते की लोकांच्या मनात खूप भीती असते की असं जे काय चालत आलेलं आहे ते जर आपण नाही केलं तर काहीतरी होईल वगैरे, तर अशी भीती न बाळगता श्रद्धेने आणि आपल्या क्षमतेनुसार आपण जे काय करू ते देव पावन करून घेतो असं मला वाटतं, आणि तसं यथाशक्ती माझ्याकडून देवाने पुढेही करून घ्यावं एवढीच इच्छा आहे. आज 2रा दिवस आहे, तर आज गौराईंच्या नैवेद्यासाठी तुम्ही काही स्पेशल बनवले का? आमच्याकडे पूर्ण 16 स्वयंपाक असतो आणि अजून सासूबाईच करतात, आम्ही लुटुपुटूची जी काय मदत आहे भाज्या चिरणं वगैरे अजून एवढीच करतो आहोत, या दोघी मिळून पूर्ण स्वयंपाक करतात 16, त्यामुळे अजून तरी स्वयंपाक सासूबाईंच्याच हातात आहे. कुलकर्णी कुटुंबातील तरुण मुलं आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी या देखाव्यासाठी त्यांच्या आईंना कशी मदत केली आहे. तर यावर्षी स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला आणि अतिशय मोठी गोष्ट होती. तर आपली भारत माता ही महालक्ष्म्यांप्रमाणेच एक देवी आहे, तर तिचाच हा सण आहे असं आम्ही मानलं, आणि म्हणून आजोबांकडून त्यांची जुनी नाणी घेतली, त्यांची माहिती घेतली, काही गुगलवरून शोधली आणि ते सगळं छान डिस्प्ले केलं, म्हणजे आम्हाला पण ती माहिती कळाली की या काळात काय होतं, धातू कोणते होते, धातूंमध्ये कसा फरक पडत गेला, आधी आणे होते म्हणजे आणा होता, त्यानंतर पैसे होते, याची आम्हाला काहीच ओळख नव्हते कारण की पैसा आणि आणा आता हद्दपार झाले, पण त्यांच्याविषयी पण आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळातले पण काही नाणे आहेत, तर या सगळ्यांची माहिती मिळाली आणि तसाच आनंद पण मिळाला सर्वांसोबत काम करण्याचा, म्हणून मग आम्ही अशी मदत पण केली आणि मजा पण केली. खरं तर कुलकर्णी परिवार हा खूप मोठा परिवार आहे आणि या परिवारात जी पुरुष मंडळी आहेत त्यांना आपण विचारूयात त्यांनी या स्त्रियांना कशी मदत केली आहे, काय सांगाल? नमस्कार, मी अभिजित कुलकर्णी. वास्तविक हा जो सण असतो हा उत्सव असतो आमच्या सगळ्यांसाठी एक पर्वणी असते आणि याची जी काही डेकोरेशनची जबाबदारी ती सर्व पुरुष मंडळींवर असते. पूर्वी जेव्हा मला आठवतं लहान असताना जेव्हा आम्ही गौरींचा उत्सव करायचो त्यावेळेला साधं डेकोरेशन असायचं, एक पडदा होता आमच्या वडिलांच्या मामींनी बनवलेला पडदा होता, हातांनी ड्रॉईंग काढलेला तो लावायचो आणि मग त्याच्या पुढे गौरींचं हे असायची सगळी आरास. पण त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडे थोडे मॉडिफिकेशन्स होत गेले, पडदा आणला, त्यानंतर बाबांनी काकांनी मिळून ही रेडीमेड एक फ्रेम बनवली,
आणि आता आम्ही तरुण मंडळी जी आहोत ती या सगळ्याचं डेकोरेशन करणं, दरवेळेला वेगळी थीम घेतो आणि त्या थीमनुसार जे काही डेकोरेशन करायचं असेल ते करतो आणि मग सगळी सजावट करतो. सो दरवेळेला वेगळी थीम असते, वेगळी सजावट असते आणि एक उत्साह असतो सगळ्यांमध्ये, जबाबदारी असते, टाईम लिमिट असतं, 4 वाजायच्या आतमध्ये सगळं पूर्ण झालं पाहिजे कारण संध्याकाळी गौरज मुहूर्तावरती गौरींचं आगमन असतं. सर्वांची मदत असते आणि एकत्र कुटुंब हा जो काही आमचा ठेवा आहे, हा जो आम्हाला चालत आला आहे आईवडिलांकडून, काका काकूंकडून, सगळ्यांकडून, तो जतन करणं आणि या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करणं हाच आमचा उद्देश असतो. आपण पुन्हा एकदा महिलांकडे येऊयात. आता गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि उद्या गौराईंचं विसर्जन होईल. नेमकी इतक्या दिवसांपासूनची जी लगबग असती तिची आता उद्या विसर्जन करायचं म्हटल्यावर ती भावना काय असेल? निश्चितच वाईट वाटतं. माहेरवाशीण म्हणून गौराईंकडे बघितलं जातं, त्यामुळे माहेरवाशीण निघताना ज्या काय भावना मनात दाटतात तशाच भावना आमच्या सगळ्यांच्याच मनात येतात की एक तर मी पुण्याला असते, धाकटी जाऊ मुंबईला असते, आता या 2 वर्षात इथेच आहे, पण सगळे आलेले असतात त्यानिमित्ताने. आणि मग गौराई झालं की सगळ्यांना आपापल्या घरी नेहमीच्या कामांसाठी परत जावं लागतं, त्यामुळे आता परत मजा पुढच्या वर्षीपर्यंत नाही अशी एक हुरूर असते. आपल्याकडं सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की एखादा उखाणा घ्यायची पद्धत असते, तर काय उखाणा घ्याल तुम्ही? महालक्ष्मींच्या देखाव्याला निमित्त केले अमृत महोत्सवाचे, अर्चना अतुलच्या संसारात देशाला स्थान अग्रपूजेचे. वा, खूप छान असं उखाणं घेतलेलं आहे तुम्ही. आजी तुम्ही? अंदमानच्या जेलमध्ये सावरकरांच्या भोवती होते पोलिसांचे कडे, प्रकाश रावांचं नाव घेते महालक्ष्मीच्या पुढे. भारतीयांनी साजरा केला यावर्षी अमृत महोत्सव, भारताचा अमृत महोत्सव. अमोलरावांचं नाव घेते ऋतुजा साजरा करते गौरी गणपतीचा उत्सव. अरे वा, संसारूपी सारीपटावर पडले मनासारखे दान, उपेंद्रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचं मान. हे विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांना पण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यांचा पण सोहळा केला होता आम्ही 75वा. ते आणि हे दोन्ही पण आल्यामुळे आम्हाला हे वर्ष एकदम आनंदी, म्हणजे आनंदीच गेलेले खूप. अच्छा, म्हणजे महालक्ष्मींचं आगमन झाल्यावर आणखीन जास्त आनंद झाला. अशा पद्धतीने आपण कुलकर्णी कुटुंबांची गौरींची सजावट आणि सुंदर देखावा आपण पाहिलेला आहे. या स्पर्धेमध्ये कुलकर्णी कुटुंब सहभागी झाल्याबद्दल News24 सह्याद्रीच्या वतीने आयोजित आणि मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि SG कायगावकर ज्वेलर्स प्रायोजित या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देणार आहोत. Oh yeah!